नमस्ते फ्रेंड्स, आज आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवता येणारा खूप जास्त भरपूर प्रोटीनयुक्त असा हिरव्या मुगाचा नाश्ता बनवतोय. हा पदार्थ तुम्ही कितीही घाई गडबडीमध्ये पटकन बनवू शकता. पौष्टिक आहे, बनवायला सोपा आहे, कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट बनणारा असा हा पदार्थ असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशा सोप्या रेसिपीसाठी सबस्क्राईब नक्की करा, कारण हे सर्व अगदी निःशुल्क आहे. चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पौष्टिक असा हिरव्या मुगाचा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी रात्रभर हे मूग असे पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. तुम्हाला जर का हा नाश्ता सकाळी बनवायचा आहे तर रात्रीच पाण्यामध्ये मूग भिजत घालायचे आहेत. असे मूग भिजवून घेतल्यामुळे त्याची पौष्टिकता आणखीनच वाढते. आता हे सर्व जे मूग आहेत ना, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे दळून घ्यायचे. खूपच सोपी प्रोसेस आहे आणि खाण्यासाठीही भरपूर पौष्टिक असा हा नाश्ता बनवून तयार होणार आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर का तुम्हाला भाजी बनवायची आणि त्याचबरोबर चपात्याचं पीठ भिजवून चपात्या करायच्या इतका वेळ नसेल तर तुम्ही हा सोपा पदार्थ मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा अगदी सहज 5 ते 10 मिनिटांमध्येच बनवून देऊ शकता. अगदी 1/2 इंच आलं घालायचं आहे आणि लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आहेत यामध्ये. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे. सेम पद्धतीने इथे मी सर्वच मूग मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेते. कमीत कमी पाण्याचा वापर करून अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक असं दळवून घ्यायचे. मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या. याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचे. खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त दाटसरही नाही. आता यामध्ये 1 ते 2 मोठे चमचे आपल्याला बेसन पीठ ऍड करायचं आहे. बेसन पीठाच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल. 1 ते 2 चमचे लाल मिरची मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेली आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे. त्यानंतर यामध्ये भाजलेली जिरा पावडर घालायची आहे. भाजलेल्या जिरा पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे अख्खे जिरे घातले तरी पण चालेल. आता हे सर्व जे मिश्रण आहे ना, ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठल्याच प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या यामध्ये राहता कामा नये, असं आपल्याला सैलसर असं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे. पाण्याची आवश्यकता लागली तर फक्त 1 ते 2 चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे, नाहीतर मग पाण्याचा वापर केला नाही तरी पण चालेल. कोणत्याच प्रकारचे एक्स्ट्रा मसाले आपण यामध्ये घातलेले नाही आहेत, कारण हा पदार्थ आपण जास्तीत जास्त पौष्टिक बनवणार आहोत. ज्या वेळेला मुलं भाज्या वगैरे खात नाही ना, अशा प्रकारचा हेल्दी जुगाड आईला नक्कीच करावा लागतो. त्यामुळे अगदी झटपट फक्त 5 ते 10 मिनिटांमध्येच ही रेसिपी बनवून तयार होणार आहे. सकाळी सकाळी शाळेच्या गडबडीमध्ये उठायला कधी कधी उशीर होतो आणि भाजी ही कुठली फिक्स नसते की कुठली भाजी करायची आहे, त्याचबरोबर पटकन चपात्याही कराव्या लागतात. तर अशा वेळेला तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी नक्कीच करून देऊ शकता. आता इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये तेल किंवा तूप घाला, बटर घाला, काहीही घाला तरी चालेल. आता त्यामध्ये चमच्याच्या मदतीने हे जे आपण मिश्रण बनवलेलं तर ते घालून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही गोलाकारही देऊ शकता, पण थोडासा वेगळा आकार दिसला की मुलंही आकर्षक होतात किंवा मग उत्सुकतेने ते हा पदार्थ नक्की खाऊन बघतात. कलत्याच्या मदतीने त्याला असा चौकोनी आकार द्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि मुलंही अशा गोष्टींकडे आकर्षक नक्की होतात की आज आईने डब्याला काय दिलेलं आहे. तर असा हा वेगळा आणि पौष्टिक असा पदार्थ तुम्हीही मुलांच्या डब्याला एकदा नक्की करून द्या. मुलं तर नक्कीच आवडीने डबा फिनिश करतील. पुन्हा पुन्हा हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला आग्रही नक्की करतील. कलत्याच्या मदतीने छान असा चौकोनी आकार या नाश्त्याला देऊन घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी अगदी कमी गॅसवरती अगदी खरपूस आपल्याला हा नाश्ता असा भाजून घ्यायचा आहे. खूपच जर का घाई असेल ना, तर त्यासाठी तुम्ही यावरती झाकण ठेवूनही पटापट हे जो नाश्ता आहे ना, तो शिजवून घेऊ शकता आणि मस्त असा दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होऊस तोपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे. हलकंसं तूप किंवा बटर सोडून घ्यायचं आहे आणि मस्त असा हा नाश्ता जो आहे ना, तो भाजून घेतल्यानंतर सर्व करायचा आहे. कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी? सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे. म्हणूनच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला अशा टिफिन रेसिपीज बघायला आवडतील का. हा नाश्ता तुम्ही मस्त असा सॉससोबत मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा. एकदा तरी हिरव्या मुगाचा असा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्कीच घरी बनवा. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.